हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी। माझी रेसिपी या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण मोस्ट ट्रेंडिंग आणि सध्या सर्च मध्ये असलेल्या ओरिगामी केकची रेसिपी पाहणार आहोत। ओरिगामी म्हणजे काय तर पेपर क्राफ्ट। आज आपण पेपर पासूनच सुंदर अशी डिझाईन तयार करून आकर्षक असा केक तयार करणार आहोत। मी हा केक अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। हा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया। ओरिगामी डिझाईन बनवण्यासाठी आपल्याला हवा आहे तो ड्रॉइंग पेपर। त्यासाठी इथे मी ड्रॉइंग बुक मधला हा ड्रॉइंग पेपर घेतलेला आहे आणि हा सगळ्यात सेंटरचा पेज आहे। त्याऐवजी तुम्ही लाइनिंगचा पेपर किंवा चार्ट पेपर घेतला तरीही चालेल। आणि अर्धा इंचाचे मार्किंग करून मी अशा लाइनिंग तयार करून घेतलेले आहेत। आणि इथे मी अर्धा किलोचा चॉकलेट स्पंज किंवा बेस देखील तयार करून घेतलेला आहे। आता आपल्याला केकची हाईट मोजायची आहे, त्यासाठी कागदाचाच वापर करून आपण हाईट मोजून अर्धा इंच जास्त ठेवणार आहोत। आणि आपल्याला सर्कल देखील मोजून घ्यायचं आहे, त्यासाठी इथे मी रिबीन वापरलेली आहे। रिबीन वापरून आपल्याला सर्कल तयार करून घ्यायचं आहे, म्हणजेच आपल्याला कागद हे व्यवस्थित अशा पट्ट्या तयार करून घेता येतील कागदाच्या। आणि जी हाईट आपण कागदाने मोजली होती तीच आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे अशा पद्धतीने। आणि त्याच आकारात आपल्याला बटर पेपर देखील कट करून घ्यायचा आहे। बटर पेपर वापरल्यामुळे कागदाला हे चॉकलेट चिकटणार नाही आणि खूप छान अशी शायनिंग देखील आपल्या चॉकलेटला येईल, त्यामुळे मी इथे बटर पेपर हा त्याच आकारात घेऊन कट करून घेतलेला आहे। आणि तोच बटर पेपर आपल्याला या कागदावरती ज्या आपण लाईन मारून घेतल्या होत्या त्यावरती सेट करून घ्यायचा आहे। तो व्यवस्थित बटर पेपर आणि कागद हे व्यवस्थित चिकटण्यासाठी इथे मी स्टेपलरचा वापर केलेला आहे। आणि अशा प्रकारे स्टेपल हे करून घ्यायचं आहे, म्हणजे बटर पेपर आणि कागद हे एकमेकांना चिकटून राहतील आणि आपल्याला फोल्ड करताना खूप सोपं जाईल। आणि ज्या आपण लाइनिंग आखून घेतल्या होत्या त्या पट्टीच्या साह्याने अशा फोल्ड करून घ्यायचे आहे, म्हणजे आपल्याला पटकन फोल्ड करता येईल। आणि अशी झिगझॅगची डिझाईन ही करून घ्यायची आहे, उलट सुलट या दिशेने अशा पद्धतीने। अशा मी दोन्हीही पट्ट्या तयार करून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता अशी डिझाईन तयार होते। इथे मी दोन्ही ह्या स्ट्रिप्स तयार करून घेतलेल्या आहेत, म्हणजे आपली ओरिगामीची डिझाईन ही तयार झालेली आहे। आणि जो आपण राऊंडची साठी रिबीन वापरली होती त्याच आकारात मी ह्या दोन्ही पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत। ओरिगामीची डिझाईन बनवण्यासाठी इथे मी व्हाईट चॉकलेट 400 ग्रॅम मेल्ट करून घेतले, त्यामध्ये आपल्याला 50 ग्रॅम बटर हे मेल्ट करून घेऊन घालायचं आहे। आणि हे छान असं आपल्याला मिक्स करून चॉकलेट गनाश हे तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आणि यामध्ये आपल्याला कलर ॲड करायचा आहे, त्यासाठी इथे मी 3 ते 4 थेंब जेल कलरचे वापरणार आहे। इथे मी पिंक कलर घेतलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलरचा वापर करून घेऊ शकता। आणि मला आणखीन थोडासा डार्क कलर हवा होता, त्यासाठी इथे मी आणखीन 2 थेंब ॲड करून असं पिंक कलरचं चॉकलेट गनाश हे तयार करून घेतलेलं आहे। आणि ते आपण स्पंजवरती पसरवून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने। थोड्या प्रमाणातच आपल्याला चॉकलेट हे वापरायचं आहे। आणि इथे मी थोड्या प्रमाणात चॉकलेट हे केकवर पसरवून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला 10 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये सेट होण्याला ठेवून द्यायचं आहे। आणि ज्या आपण पट्ट्या तयार करून घेतल्या होत्या ओरिगामी डिझाईनच्या त्यावरती असं चॉकलेट पसरवून घ्यायचं आहे। आणि 1-3 मिनिटांसाठी हे साईडला ठेवून द्यायचं आणि साईडचं जे चॉकलेट राहिलं होतं तेही साईडने काढून घेऊया। इथे मी फ्रीजमध्ये ठेवून घेतलेला केक देखील बाहेर काढून घेतलाय। आणि या शीट आपल्याला हलक्या हाताने केकवरती लावून घ्यायच्या आहेत, आपली ही मस्त डिझाईन तयार होईल। हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं, म्हणजे चॉकलेट हे पूर्ण चिकटेल अशा पद्धतीने। आणि मी इथे उरलेलं चॉकलेट देखील मेल्ट करून घेतलं होतं आणि ते यावरती पसरवून घेऊया, म्हणजे जी पोकळी राहिली असेल ती भरून निघेल। 1 तासासाठी हा केक आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊ। इथे 1 तास झालेला आहे आणि मस्त असा आपला केक तयार झालाय आणि ही डिझाईनसुद्धा तयार झालेली आहे। हलक्या हाताने आपल्याला जो कागद लावला आहे तो काढून घ्यायचा आहे। बटर पेपर आणि स्टेपलरने स्टेपल करून घेतल्यामुळे बटर पेपर आणि कागद खूप छान असा वेगळा होतोय केकपासून, म्हणजेच आपलं चॉकलेट अजिबात वाया गेलेलं नाही। तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला ट्रेंडिंग केक तयार आहे। त्यावरती आपण आता डेकोरेशन करून घेऊया। त्यासाठी इथे मी पाइपिंग बॅगमध्ये थोडासा पिंक कलर आणि क्रीम ही ॲड करून घेतली आणि अशी आपल्याला फुलं काढून घ्यायची आहेत अशा पद्धतीने। आणि ग्रीन कलरची क्रीम देखील मी तयार करून असे आपल्याला छोटे छोटे पानंही काढून घ्यायचे आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार डेकोरेशन हे करून घेऊ शकता।
फुलं काढल्यामुळं आणि पानं काढल्यामुळे आपल्या केकला खूप छान असा लुक आलेला आहे. इथे मी काही गोल्डन कलरचे शुगर बॉल्स घेतलेत, ते या फुलांवरती ठेवून घेऊया, म्हणजे आणखीनच सुंदर आपला केक दिसेल. आणि इथे मी एडिबल बटरफ्लाईज घेतलेत, तेही या फुलांवरती ठेवल्यामुळे आणखीनच सुंदर असा लुक आलेला आहे. मस्त असा मोस्ट ट्रेंडिंग आपला ओरिगामी केक तयार झालेला आहे. बाजारामध्ये ओरिगामी डिझाईनची शीट देखील मिळते. मी 1 रुपयाही न खर्च करता मी तुम्हाला कागदापासून अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही डिझाईन करून दाखवलेली आहे. आणि मी हा प्रयत्न पहिल्यांदाच केला आणि बऱ्यापैकी तो सक्सेस झालेला आहे. असा मोस्ट ट्रेंडिंग आपला ओरिगामी केक तयार झालेला आहे. हा केक तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. शेजारीच एक बेल आयकॉन दिलेली आहे, तीही प्रेस करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद.